कागल तालुक्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या सात हजार दोनशे एकोणीस जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय त्यातील एक हजार एक्केचाळीस लोक बरी झाल्यानं त्यांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलाय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एकशे सेहेचाळीस जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आणि शाहू शिक्षण संकुलात ठेवण्यात आलंय त्यांच्या भोजनाची जबाबदारी काही सामाजिक संस्थांनी आहे मात्र अजूनही होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले काही लोक रस्त्यावरून फिरत असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे चौदा एप्रिल पर्यंत देशभर संचारबंदी लागू झाली आहे त्यामुळं कागल तालुकाही लोकांचा सर्वे करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय त्यापैकी एक हजार एक्केचाळीस नागरिक बरे झाल्यानं त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आलाय दुसरीकडं महामार्गावरून अनेक लोक पायी चालत आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत अशा एकशे सेहेचाळीस लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात आणि श्रीमंत जयसिंगराव हायस्कूलमध्ये ठेवलंय या लोकांना चौदा दिवस भोजन पुरवण्याची जबाबदारी कागल शहरातील आपुलकी सेवाभावी संस्थेनं आहे तर काही दानशूर व्यक्तीही त्यांना नाश्ता भोजन पुरवतात त्याचवेळी कागल तालुका प्रशासनानंही या मंडळींसाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था केली आहे जे नागरिक परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आले आहेत त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून त्यांनी घरातून बाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत पण तरीही काही अतिउत्साही मंडळी नियमाचं पालन करत नाहीत काही जण पोहायला विहिरीत उतरतात काही जण विनाकारण रस्त्यावरून फिरतात अशा लोकांवर नजर ठेवण्याचं काम प्रत्येक गावातील कमिटीला करावं लागतंय आता तर त्यावरून सुद्धा काही गावात राजकारण सुरू झालंय कोणत्या गटाचा माणूस कधी घरातून बाहेर पडला यावर विरोधी गटाचे लोक नजर ठेवून असतात त्यामुळं संवेदनशील कागल तालुक्यात काही गावात वादाचे प्रकारही घडत आहेत